वेळेवर पगार होत नसल्यानं परभणीतल्या एसटी कर्मचाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिलाय आणि या कर्मचाऱ्यांनी वेळेवर वेतन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवलंय. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास येत्या 24 फेब्रुवारीला थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी 10 मिनिटं अधिक मिळणार आहे. 10वी 12वी बोर्ड परीक्षेमध्ये कॉपीच्या घटना समोर येत असल्यानं 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डानं यावर्षीपासून रद्द केलेला होता. मात्र विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्यावा अशी मागणी विद्यार्थी पालकांनी केलेली होती आणि त्यानंतर बोर्डानं सुधारित परिपत्रक काढून जारी केलंय. पुणे जिल्ह्यामध्ये 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी बूथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र, इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश पारित केलेत आणि आदेश अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. पुण्यामध्ये आज काही भागांचा पाणी पुरवठा बंद असणारे. फ्लो मीटरच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील तर उद्या कमी दाबानं पाणी येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेनं दिली आहे. घनकचऱ्यातून हायड्रोजन गॅसची निर्मिती करणारा देशातला पहिला प्रकल्प पुण्यामध्ये हडपसरला उभा राहणार आहे. द ग्रीन बिलियन्स या कंपनीनं या संदर्भात पुणे महापालिकेशी 30 वर्षांचा करार केलाय आणि या प्रकल्पावर 430 कोटी रुपये खर्च होतील अशी माहिती एका कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे. पुण्यामधल्या मुळामुठा नद्यांमधून 2025 नंतर बोटीच्या माध्यमातून जलप्रवास करण्याची सोय केंद्रीय प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका करणार आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर काम सुरू झालंय. स्वस्त आणि प्रदूषणमुक्त सुखकर प्रवास करण्यावर महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सर्वच कारागृहांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. त्याचबरोबर कारागृहात येणाऱ्या सर्व साहित्याची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. यासाठी एक्स-रे बॅग तसंच स्कॅनिंग सिस्टम तैनात केली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा दरम्यान पोलादी कुंपण उभारलं जाणार आहे. जनावरांची धडक होत वंदे भारत एक्सप्रेसचं नुकसान होऊ नये म्हणून मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. खरं तर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करणं हे अपेक्षित होतं, मात्र आता रेल्वेला उशिरा सुचलेलं हे शहाणपण असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24